आणि मल्टिपल अथॉरिटी फेसलेस आहे हे दुसरी गोष्ट आणि ट्रान्सपरन्सी आणली ऍपच्या माध्यमातून भेटायच्या माध्यमातून ऍक्सेस केला त्या तीन गोष्टी आपण करू शकतो तर आपल्याला करप्शन वरती कंट्रोल आणता येईल पर्यायाने गव्हर्नन्स इम्प्रूव्ह होईल आणि गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्या सर्व नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे कन्सल्टेशन नव्हे आज आपण 5 वर्षातून 1 वेळेस मतदान करतो आणि संपला असं म्हणतो तसं चालणार नाही आपल्याला विजय करावा लागेल प्रत्येक ऍक्शन जे असेल निर्णय असेल त्याचा अभ्यास करावा त्याचे परिणाम काय होतील आणि ते शासनापर्यंत पोहोचून योग्य आयोग्य असेल त्याला दाखवावं लागेल आणि मॉडिफाय करून द्यावं लागेल तरच आपण गुड गव्हर्नन्स कडे जाऊ शकतो असं म्हणतो आता अनेक विद्यार्थी आहेत एमपीएससीच्या माध्यमातून मला माहिती आहे की बऱ्याच जणांनी असं अपेक्षा केलं असेल की मी मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा होती कारण मी आतापर्यंत स्पर्धा परीक्षा मी मार्गदर्शन करत नाही ते घरीच विसरून गेला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एमपीएससीला परीक्षा काय चांगल्या हवा वेळेवर असेल मार्ग आंदोलन केली अत्यंत चांगली गोष्ट कारण एखादी गोष्ट म्हणजे इश्यू तुम्ही हँडल करता त्याच्यावर विजिलंट आहात एक ग्रेड डिक्लेअर करावी त्या ग्रेडला पाळावं ते कोणत्या यावे ऍडव्हर्टाईज यावी परीक्षा व्हावी चांगली गोष्ट हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे का तात्पुरता ऑब्जेक्टिव्ह काय पाहिजे ह्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला चांगले अधिकारी एथिकल ट्रान्सपरंट गुड गव्हर्नन्स वाले अधिकारी तयार करायचे त्याच्या माध्यमातून समाज तयार करायचा हे तयार होते का याच्यामधून विचार करते फॉर एक्झाम्पल मी अॅन्युअल अथॉरिटी सेक्रेटरी होतो त्यावेळेस जॉईन झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थी माझ्याकडे आले ते सांगितले की मी 12 नंबरला आहे 10 सीट्स होत्या 2000 परीक्षा होती ड्रायव्हर स्पेशल ड्राईव्ह होता अॅन्युअल अथॉरिटी ड्राईव्ह शॉप डेव्हलपमेंट ऑफिसेस वरचे 2 कॅन्डिडेट जे आहेत सिलेक्ट झालेले ते इनएलिजिबल आहे त्यामध्ये FIR आहे दुसरा ग्रॅज्युएटच नाही अहो अप्लाय परंतु मला अजून त्याचा रिस्पॉन्स आला नाही आणि वेटिंग लिस्टची 1 वर्षाची असते 1 महिना बाकी आहे तर माझं झालं नाही तर माझं नुकसान होईल म्हणून ऍप्लिकेशन केलं केलं का नाही झालं मी बघितलं खरोखरच ती परिस्थिती काय इंटरव्ह्यू एमपीएससीला कळवलं की हे 2 आहेत याच्यामध्ये ही अशी परिस्थिती आहे वेटिंग लिस्ट होते प्लीज काउंट करीन शी इज सिलेक्टेड अँड शी इज जॉईन्ड हे जर केलं नसतं त्याच्यावरती अन्याय सर्वसाधारणपणे अपॉइंटमेंट दिल्या पाहिजे जॉईन करून घेतलं त्याच्या अगोदर काय लागतं तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मेडिकल एक्झामिनेशन तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आयडी कार्ड ऑर फोटो ते मॅनेज झालं दिले का झालं तर मोस्टली काही कॅन्डिडेटने त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेळ लावला म्हणून त्याच्यावर थोडा वेळ झाला परंतु आजच्या डेटला ते सर्व अधिकारी जॉईन आहेत त्यांचे ट्रेनिंग अर्ज झालेला आहे आणि फक्त मी तेवढा पुढे विचार नाही केला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अजून सांगितले की आमच्या अजून पद स्थापना झालेली नाही आहे मी 2022 ची गोष्ट करतो ज्यांच्या ऑलरेडी ती सर्व्हिसमध्ये आहे जॉईन आहे ट्रेनिंग झालेलं आहे ट्रेनिंग बघितलं आलं पहिल्या दिवशी डायरेक्टली त्या ज्या ठिकाणी क्लिनिक आहे त्या ठिकाणी जायचं आणि प्रॅक्टिस चालू करायची असं होतं मी ते बंद केलं जवळजवळ 1 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम ग्रामपंचायत पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत राज्याच्या कमिशनर ऑफिस मंत्रालयापर्यंत अटॅचमेंट तयार केला त्याचा 22 ते 26 आठवड्याचा कार्यक्रम तयार केला त्यांना ते एक्सपोजर दिलं एका IAS ऑफिसरला ट्रेनिंग होत नव्हतं तेच एक्सपोजर त्या LGO असिस्टंट कमिशनर दिलं त्यांना ती ट्रेनिंग दिली आणि आज ते ट्रेनिंग ग्रुप काम करत आहे उद्देश काय वेळेवर भेटणं पोस्टिंग भेटणं तुमचा जसा हक्क आहे तसा समाजाचा तुमच्याकडून योग्य प्रकारची सेवा होणं अपेक्षित आहे कारण त्यांच्या टॅक्स मधूनच तुम्हाला पगार आता ही एका बाजूला झाली दुसऱ्या बाजूला इन बिटवीन माझ्याकडे पाठीमागे 1.5 वर्षाबरोबर 1.5-2 वर्षाबरोबर परीक्षेचं स्वरूप एमपीएससीच्या परीक्षेचं स्वरूप कसं असावं याच्यावर चर्चा करण्यासाठी आलं आणि त्यावेळेस असं ठरलं की आपण मेन्सची परीक्षा आहे माझं ते मत आहे अजूनही आहे मेन्सची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह असावी ऑब्जेक्टिव्ह नसावी चेअरमन ते उठून करून त्याच्यावरती UPSC सिलेबस बऱ्याच जणांनी वाटला असेल 100% UPSC सिलेबस जसा तसा उचलला त्याचं कारण मी येत आहे मला विचारलं तर मी आपल्यापैकीच काही जणांनी त्याला विरोध करून आज नाही पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी काय असं म्हटलं
त्याचे कारण काही मला कळू शकेल. कोविड कोविड मला फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, दोन मी जर चांगला ऍडमिनिस्ट्रेटर झाला असतो, गोकुल पट्टीवाले सगळे चांगले गव्हर्नर लीडर झाले असते. सर्वांना एकच सिलॅबस आहे, सर्वांना एकच क्वेश्चन राहणार आहे. क्वालिफाईंग वेगळे होते, सिलेक्शनसाठी वेगळं होतं. आणि मला आठवतंय ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह परीक्षा इंट्रोड्यूस केली होती त्यावेळेस सुद्धा मी तत्कालीन चेअरमनला फोन करून विचारलं होतं असं काय केलं, त्यांनी मला उत्तर दिलं होतं आणि खरोखर ते होतं की मेन्सचे पेपर चेक करण्यासाठी तुमचे चेकर्स भेटत नव्हते म्हणून हा प्रॉब्लेम होता. पण दॅट कॉल मी आता कॉस्ट ऑफ गव्हर्नन्स ऑब्जेक्टिव्ह परीक्षा घेण्यासाठी एवढा मोठा प्रमाणामध्ये विरोध केला आणि तो हनुमान पाठ आता 23, 25, 26, 27 बोलतो अशी तुम्हाला नोकर भेटणार, तुम्हाला पगार भेटणार हा त्याचा भाग आहे. उद्देश तुमचा सर्विस करणं, गुड सर्विस देणं हे समाजासाठी महत्वाचं आहे म्हणून शासन त्याच्या माध्यमातून कुठं पब्लिक सर्विस करायचं. आज अशी परिस्थिती की ज्यावेळेस एखादी पॉलिसी बनवायची असते किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन असतं ज्या तर तुम्हाला आता कळलंच नाही, लोकांना तुम्ही समजून कसं सांगणार, इम्प्लिमेंटेशन कसं करणार, त्यांच्याकडून जो फीडबॅक येतो शासनापर्यंत कसा कळणार, तुम्हाला पत्र कसं लिहायचं माहीत नसेल, सारांश कशा द्यायचा जर माहीत नसेल तर कसं हे रिफॉर्म्स आहेत. पण त्याचा दुसराही उद्देश होता आमचा सर्वांनी विचार केला त्यावेळेस असाही उद्देश होता की जर आपण युपीएससीचा सिलॅबस ठेवला तर युपीएससीला अभ्यास करण्यासाठी सुद्धा हा फायदा होईल, युपीएससीचा सक्सेस रेट वाढेल हा दुसरा उद्देश. कारण परीक्षेमधून तुमचं फक्त नॉलेज चेक नाही करायचं, कारण नॉलेज चेक करण्यासाठी स्क्रीनिंग त्याची प्रिलिम्स आहे, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. की मेमन नॉलेज तुमच्याकडे आहे किंवा रिलीजन. What is checking means an interview is ability, your ability to govern.